जो असंघटित कामगार आहे, जो नागपुरामध्ये अनेक ठिकाणी काम करणारा जो कामगार आहे, ठिया ठियावर काम करणारा कामगार आहे, ज्याची या ठियावरती खरेदी विक्री होते, त्यांच्या श्रमाची खरेदी विक्री होते आणि त्यांची बोली ठरल्या जाते, ती बोली ठरून त्यांना वेतन त्या दिवसाची मजुरी ठरते आणि अशा या असंघटित कामगारांना संघटित करण्याचं काम नागपुरात सुरू केलं. परंतु महत्त्वाचं जो म्हणजे काम आहे, आत्ता गेल्या 10 वर्षापासून मी गोसेखुर्द जे प्रकल्प आहे, जो धरण प्रकल्प आहे, या प्रकल्पामध्ये 200 गाव विस्थापित होणार आहे, त्यांची घरं जाणार आहे, त्यांची जमीन जाणार आहे आणि त्यांना पूर्णपणे विस्थापित केले जाणार आहे. त्या विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी गेल्या 10 वर्षापासून आमचा लढा सुरू आहे.